नमस्कार, सुप्रीम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत. आज आपण 45° 45° आणि 90° त्रिकोणाचं प्रमेय अभ्यासणार आहोत. या प्रमेयाची व्याख्या अशी आहे, पहा. प्रमेय: काटकोन त्रिकोणाचे कोन जर 45° 45° आणि 90° असे असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही 1/2 × 2 असते. इथे सर्वात प्रथम आपल्याला योग्य आकृती काढावी लागेल. ज्या आकृतीमध्ये त्रिकोणाचा एक कोन काटकोन असेल आणि उरलेले दोन कोन हे 45° आणि 45° मापाचे असतील. ही आपल्याला हवी असलेली आकृती आहे, जिथे या त्रिकोणात एक कोन 90° आहे, म्हणजे हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे, आणि उरलेले दोन कोन हे 45° आणि 45° मापाचे आहेत. म्हणजेच इथे पक्ष असा येईल. पहा, पक्ष: त्रिकोण ABC मध्ये कोन B 90° आणि कोन A कोन C 45°. त्रिकोण ABC मध्ये कोन B 90° आणि कोन A कोन C 45°. आता आपल्याला साध्य लिहायचं आहे, त्यासाठी पुन्हा एकदा व्याख्येकडे वळूया. इथे आपल्याला सिद्ध करायचं आहे, काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही 1/2 × 2 असते. तर इथे काटकोन करणाऱ्या बाजू कोणत्या आहेत? तर ज्या दोन बाजूंमुळे काटकोन होतो अशा बाजू म्हणजे AB आणि BC. आणि AB आणि BC या दोन्ही बाजू या कर्णाच्या 1/2 असतात हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजेच साध्य असं येईल. पहा, AB = BC = 1/2 × AC. आता आपण वळूया शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या पायरीकडे, म्हणजेच सिद्धतेकडे. सिद्धता: त्रिकोण ABC मध्ये कोन B 90° कोन A कोन C 45°. त्रिकोण ABC मध्ये कोन B 90° आणि कोन A कोन C 45°. म्हणजेच या त्रिकोणाचे दोन कोन एकरूप आहेत. म्हणून समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार जर एका त्रिकोणाचे दोन कोन एकरूप असतील तर त्या दोन कोनांसमोरील बाजू सुद्धा एकरूप असतात. मग आता या त्रिकोणाचे कोन A आणि कोन C एकरूप असल्याने त्या दोन कोनांसमोरील बाजू म्हणजेच BC आणि AB या सुद्धा एकरूप असतील, कारण समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास. म्हणून आपल्याला इथे मिळेल BC = AB. BC = AB, एकरूप कोनांसमोरील बाजू एकरूप असतात. आता त्रिकोण ABC मध्ये किंवा काटकोन त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपल्याला मिळेल AB² + BC² = AC². AB² + BC² = AC². पुढील पायरीमध्ये आपल्याला BC² ऐवजी AB² लिहायचं आहे, कारण BC आणि AB हे दोन्ही समान आहेत. म्हणून BC² ऐवजी AB² लिहून आपल्याला मिळेल AB² + AB² = AC², कारण BC = AB म्हणून BC² = AB². आता AB² + AB² = 2AB² = AC². आता हे 2 जे AB² ला गुणिले आहेत ते त्या बाजूला नेले जे AC² ला भागिले होतील, किंवा 1/2 × AC² होईल. म्हणून आपल्याला मिळेल AB² = 1/2 AC². आता दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन AB² चे वर्गमूळ AB, 1 चे वर्गमूळ 1 आणि 2 चे वर्गमूळ 2 किंवा कर्णी 2 गुणिले AC² चे वर्गमूळ AC. म्हणून आपल्याला मिळेल AB = 1/2 × AC, जे आपल्याला हवं होतं. AB = 1/2 × AC, पण AB एवढाच BC असल्याने BC बरोबर सुद्धा 1/2 × AC आपण लिहू शकतो. म्हणून AB = BC = 1/2 × AC. म्हणजेच काटकोन करणाऱ्या बाजू AB आणि BC या कर्णाच्या 1/2 आहेत. AB आणि BC या कर्णाच्या 1/2 आहेत. या गुणधर्माला 45° 45° आणि 90° त्रिकोणाचे प्रमेय म्हणतात. अशा प्रकारे आपण 45° 45° 90° त्रिकोणाच्या प्रमेयाचा अभ्यास केला. थँक्यू.